राज्यातील पोलीस दल सध्या रस्त्यावर उतरून कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहे जीवावरची जोखीम पत्करून योगदान देत असताना कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्याचा कोरोनामुळं दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली मंत्रालयात आयोजित बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला संचारबंदीच्या काळात गेले दहा दिवस संपूर्ण महाराष्ट्र पोलिस दल चोवीस तास रस्त्यावर खडा पहारा देत आहे संचारबंदी काळात काही नागरिक रस्त्यावर येऊन पोलिसांची डोकेदुखी वाढवत आहेत तरीही आत्तापर्यंत पोलिसांनी अतिशय संयमानं परिस्थिती हाताळली आहे या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस दलाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली पोलिस दलातील अधिकारी कर्मचाऱ्याचा कोरोनामुळं दुर्दैवानं मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला याचबरोबर कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आघाडीवर असणाऱ्या सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण पोलीस या विभागांना मार्च महिन्याचं वेतन प्राधान्य द्यावं असा आदेशही नामदार पवार यांनी दिला पोलीस दलासाठी होमगार्ड जवानांची अतिरिक्त मदत घेण्याचे अधिकार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीत देण्यात आले बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख आरोग्यमंत्री राजेश टोपे वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते